नमस्कार मित्रांनो, कलर्स ऑफ कोकणच्या एका नव्या कोरा भागात मी विनय घाडीगावकर आपले खूप खूप स्वागत करतो. तर गेले कित्येक दिवसापासून आमचं प्लॅनिंग चालू होता, कित्येक वर्षापासून म्हणायला पण काय हरकत नाही. प्लॅनिंग चालू होता बापट सरांचं घर दाखवायचं. बापट सर म्हणजे आपल्या बाबू जसे आहेत ते शिक्षक म्हणून होते. मागे जे तुम्ही बघताय इथे तुम्हाला दिसत असेल ते बापट सरांचं घर आहे. ते दाखवायचं कारण म्हणजे मी जेव्हा किंवा या वाटेनं जायचो तेव्हा मला त्या घराविषयी जाम कुतूहल असायचं, कसं आहे ते आतून घर. कारण की ते एक जुन्या पद्धतीत बांधलेलं पण आहे आणि जुन्यातलंच घर आहे ते, तर त्यामुळे ते आतून पण बघायची खूप इच्छा होती आणि तुम्हाला दाखवायची पण. म्हणून एकदा आम्ही गेलेलो पण बापट सर घरी नव्हते, त्यामुळे तो प्लॅन कॅन्सल झाला. आणि आता प्रत्येक वेळेला तो तेव्हा प्लॅन करतो जाण्याचा, पण ते शक्य होत नाही. आणि आज आमचा मुंबईला जायचा शेवटचा दिवस आहे, तेव्हा आम्ही तो प्लॅन करून आलो आहे. आता बघूया बापट सर घरी आहेत की नाही. आणि घर बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल. हे कोकणातलं जुन्या पद्धतीतलं एक घर आहे. महेश मांजरेकरांच्या चित्रपटात तुम्ही अशी घरं बघितली असतील, त्या टाईपमध्ये आहे. म्हणून तुम्हाला खास दाखवतो, तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून सांगावं तुम्हाला कसं वाटलं हे घर. अशी बरीच घरं आहेत काही अजून आमच्या गावात, तर ती पण नंतर तुम्हाला दाखवू. चला, यो एंट्रन्स हा आधी तू बघ सरत काय नाही, आता पण फजिती होईल मग काय उपयोग नाही एवढा. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण बापट सरांच्या घरी आलो आहे आणि हे आहेत बापट सर आपले. हे बापट सर म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहेत. सर, या घराबद्दल थोडीफार माहिती हवी होती. हे कधी बांधण्यात आलं आहे, कारण की याचं बांधकाम आत्ताच्या अनुषंगाने दिसत नाही आहे, खूप जुन्यातलं दिसतं आहे, त्यामुळे हे घर कधी बांधण्यात आलं आणि कशी याची रचना आहे घराची, त्याबद्दल थोडीफार माहिती हवी होती. 1921 साली हां हे घर बांधण्यात आलं. हां, आणि हे घर गंगाधर भिकाजी बापट हां वकील यांनी बांधलं. ते तुमचे पणजोबा. पणजोबा, अच्छा. आणि तेव्हापासून मग तुम्ही यात वास्तव्य चालू आहे. आता तुमची कितवी पिढी आहे घरात? ही आमची चौथी पिढी. चौथी पिढी चालू आहे. आणि घराची रचना वगैरे पहिल्यापासून अशीच आहे की नंतर कालानुरूप थोडेफार यात बदल करण्यात आले आहेत? पूर्वी संपूर्ण घर नळ्याचं होतं. हां, नळे. हां, ठाऊक असतील. माहिती आहे. ते संपूर्ण घर नळे होते. नंतर आम्ही एक 20 वर्षापूर्वी आम्ही कौलं घातली या घराला. घरं अजून एवढी जुनी आहेत, आमचं पण यापेक्षा आधीचच आहे, पण नंतर कालावरून बदल झाले म्हणजे त्यात फरशी बसवण्यात आली. ही आपल्या लाकडी जे बाऱ्या होत्या खिडक्या, त्यानंतर आपल्या लोखंडी झाल्या. मग तशा तुमचा कुठलाच बदल झाला नाही आहे घरात, त्यामुळे ते अजून ते तसंच्या तसं वाटतंय बघण्यासारखं. आणि एक गोष्ट आम्ही पूर्वीपासून आहे तशी ठेवली, ती म्हणजे सारवणे. घरात कुठच्याही प्रकारची लादी नाही. म्हणजे फरशीची गरजच वाटत नाहीये. आणि सारवण्याची पण डिझाईन एकदम पॅटर्न वेगळाच आहे. हातांचे ठसे वगैरे हे सगळं फर्निचर पण खूप जुनच आहे ना. हे जुनच, हे कोच याला आम्ही म्हणत होतो पूर्वीचं. हा, हे तसंच्या तसं आहे. हे पण तेव्हाच आहे. तेव्हाच आहे. हे कपाट तेव्हाच आहे. हा, झोपाळा तेव्हाच आहे. अच्छा,
घरात असा सूर्यप्रकाश पण खूप येतो, भरपूर खिडक्या उंच असल्यामुळे. ही पुढे दिसते ही गणपतीची खोली. अच्छा, इथे गणपती. अच्छा, गणपती इथे बसतो. गणपती हा, हे देवघर आहे म्हणजे? नाही, देवघर अलग आहे. अच्छा अच्छा, गणपती. ओके, हा हा हा, ठीक आहे. अच्छा, ही मांडी आपली. ही मांडी किंवा मांडवी म्हणतात. हा हा, हे सगळे कोनाडे ते इथे काही काही वस्तू ठेवायच्या. हा हा हा, हे कोण? आता इथे मी पुस्तकं ठेवली आहे. हा हा, कोणा? हा, हे तेव्हा करायचे. बरोबर बरोबर. आणि या खुंटी, ह्या सगळ्या खुंट्या त्या आहेत तशा आहेत. त्याला तेव्हापासून त्याला काही नाही, एकही खुंटी जरा सुद्धा ही नाही झालेली. हा, आणि याचं बांधकाम कसलं म्हणजे? मध्ये हे सिमेंट वगैरे आहे की चिरेबंदी? परंतु ते चुन्यावर केले. हा, तेच मला सिमेंट दिसत नाही, ते वेगळं आहे काहीतरी. नाही, वापरलेलंच नाही. चुना आहे त्यात? चुना, चुना त्यावेळेच चालतं. हा, आणि ते तसंच अजून राहिलेलं आहे? तसंच आहे. आम्ही त्याला प्लॅस्टरिंग वगैरे काही केलेलं नाही. आहे तसं म्हटलं, नॅचरली आहे तसं असून दे. फक्त हे ते पंखे बसवणं, दिवे वगैरे पण ठेवले जात असतील ना? हो, दिवे त्यावेळेला होतेच ना. इथे जसे गांगेश्वरच्या देवळात बघा पूर्वी, तसे दिवे इथे होते समजून. त्यातला आता दिवा नाही, कारण ते काय तो अडचणच एक होऊन बसायचं साफसफाई. बरोबर. आणि त्याचा उपयोग व्यवहारात काही नाही हे सांगितलं. हॉल किंवा आमच्या त्यावेळेला ओटी, ही ओटी आणि ही पडवी, त्यालाच राहून ओटी आणि पडवी. हे बाग स्व त्यावेळेच आहे. अच्छा, कपाट त्यावेळेच आहे. ही आपण बघितली गणपती, ही एक पडवीच आहे. त्याच्यानंतर इकडे देवघर आहे. हे देवघर आणि हा सगळा प्रकाश ह्या वरून इथे येतोय. हा बरोबर, सगळा नॅचरल सोर्स आहे लाईट साठी. अच्छा, ही खुर्ची त्यावेळेची 120 वर्ष झाली त्यावेळी. ही अजून वापरतात मी? होय, तर चांगल्या पाहिजे. ही 120 वर्ष जुनी खुर्ची. हो, तसं सगळं पर्यंत तो चौरंग सुद्धा तितकीच वर्ष झालेली आहे. देवांच्या पोळा बसायचा आहे तो. अरे हा, चौरंग पण वेगळा आहे. हा, त्यावेळेचाच आहे तो. हा चौरंग गणपतीचा आहे. त्याची जी कमान आहे ती पूर्वीची सारखी आहे ती. हो हो हो, आता फक्त हा चित्रपटातच दिसतो. हो, छान मस्त. हे मागील दार. हे मागील दार ते तिकडे तुळशी वृंदा म्हणजे. हे पण मस्त वाटतंय एकदम. मागचं दार वाटतच नाही. हा, हे फ्रंट वाटतंय असं. काय काय जण तसंच होतो, ते तिकडून आले ना की एक दोन इथेच येतात काही वेळेला, मग त्यांना सांगावं लागतं तिकडे. कारण म्हणजे मागील दार नॉर्मली जरा अस्ताव्यस्त असतं, काय असं व्यवस्थित नसतं. हे एकदम नीट अँड क्लीन आहे एकदम. मस्त वाटतं इथे. इथे तुळशी वृंदावन इथे पण आहे? हो, हेच तुळशी वृंदावन. अच्छा, दुसरं नाही, एकमेव. मित्रांनो, हे जे बांधकाम बघत असाल बघा, मध्ये आता इथे सिमेंट लावलं आहे काही ठिकाणी, पण हे जे आहे ते जुन्या काळातलंच अजून आहे, चुन्याने केलेलं, आणि ते अजून तसंच टिकून आहे पूर्ण. ही पूर्वीची बाळंतिणीची खोली. अच्छा, म्हणजे त्यावेळेला डिलिव्हरी घरातच व्हायची. हा, प्रत्येक खोलीला नावं आहेत जवळपास. पूर्वीच्या वेळेला डिलिव्हरी इथे व्हायच्या. हा, पहिल्यांदा अशी खोली बघितली आहे घरात. हा, म्हणून विशेष वाटलं जरा. हा, हा जिना आहे वर जायला, तिथे माळ्यावर जायला. हा संपूर्ण जिना म्हणजे वर सगळा माळा आहे. अच्छा, मस्त. ही नारळाची खोली. हा, प्रत्येक खोलीची नावं सांगितल्या तशी.
नारळाचे फुल. मंडळींचा फोटो हे ताक घुसळायचं त्यावेळेला जनावर भरपूर होत. त्यावेळेला असं छोट्या याने करून नाही चालायचं. तेच मी आम्ही छोटी बघितले ते. हे बघा ते असं ठेवायचं आणि म्हणजे कसं आता नेमकं मला काय ते समजेल ना. आणि ते आता सुद्धा आम्ही जास्त दही असलं तर काढायला हरकत नाही. आता माणसं जास्त आहे करतो काय वा तरी अजून सुद्धा बंद आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता बघायलाच मिळत. गंध उगाळायची सहाण इथे पूर्वी आम्ही सोलं ठेवायची. ही आहे त्याच्यात सोलं ठेवायची. ही जी मोठी ही आहेत ना मडकी त्याच्यात सोलं ठेवायची. आत्ता सुद्धा आहेत त्याच्यात ही सोलं. तो पूर्वीचा स्टोव आता वापरत नाही गॅस आल्यापासून. हा ती छोट्या मुलांना छोट्या मुलांची गाडी ती कुठे लहान मुलांना लहान असताना प्रत्येक ती चालण्यासाठी म्हणजे ती म्हणजे त्याला त्याच्यावर प्रॅक्टिस आता ती पा आता ही मस्तच आहे. म्हणजे ह्याच्यावर त्याने हे असं त्यांना पुढे जात उभं राहीपर्यंतची प्रॅक्टिस. त्यावेळेचा कंदील आहे ना तिथे कंदील. हो हो आहे. हा तो होता कंदील. ती समाई तो समाईची पण रचना थोडी वेगळीच आहे. ती त्यावेळेची 100 वर्षापूर्वीची. मोऱ्या सुद्धा प्रत्येक ह्याच्यात मोऱ्या इथे आहेत. इथे सुद्धा मोरी आहे इथे. अच्छा म्हणजे इथून पाणी चांगलं. आता सध्या तुम्ही दोघच राहता इथे. हो सध्या त्यावेळेचे पेटे आहे. हे पेठा रे पेट्या पेट्या पेटी पेट्या. हे पाटाचं पाणी येतं इथून. अच्छा हा हा ते पाटाचं पाणी इथे येतं. होत ओके. उलट त्यांनी गंगाधर भिकाजी बापट वकील त्यांनीच हा पाठ सुरू केला. पहिला पाला हे इथून जातं कुठे कुठे तुमच्या बागेत. बागेत जातं खाली. अच्छा हा पाठ ते पालट इथून सुरू होतात. पहिला पालट इथे बांधला जातो. मग पुढचे पालट सगळे. अच्छा म्हणून ते वरचे लोक सुद्धा सांगतात तुम्ही पालट पहिलं बांधा मग काम त्याला एक शिस्त राहते. मग ही कपडे ठेवायची पेटी म्हणजे ही खूपच मोठी आहे. हो त्याच्यामध्ये चादरी बेडशीट आणि हे नारळ हे काढतात. हा ते वाईन त्याला वाहिनाचीच पडवी म्हणतात. काय 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 वाहिनाची पडवी. अच्छा या रूमचं नाव वाहिनाची पडवी. असू देत हे वाईन आपल्या घरात उदा म्हणजे पोहे वगैरे इथे पोहे याच्यात हे करतात. हो तांदूळ. सगळ्या पेट्या अशाच ह्याच स्वरूपात आहेत. काही छोट्या काही मोठ्या. पूर्वीचा रेडिओ आता तो आता टीव्ही आल्या कारणाने तो तिथे बाजूला राहिला. हे आता वॉशिंग मशीन आता नवीन याच्या. हे नानी घर आहे का या साईडने. पुढे तिकडे. अच्छा अच्छा अच्छा. हे अंगण याला म्हणतात आम्ही चौकात. चौकातलं म्हणजे हा चौक आहे ना. चौकातलं खळ किंवा अंगण इथे. हे सगळे दोन दरवाजे लावले की हे सगळं बंद. त्या कारण आम्हाला कुठे हे करावं लागत नाही. राखण इथे समजा भाईमुगा काही ह्या सगळ्या सुपाऱ्या आहेत. त्या सुपाऱ्या वर टाकल्या आहेत त्या कौलावर. म्हणजे सारख्या त्या हे करायला लागत नाही. म्हणजे महिनाभर नाही बघितल्या तरी चालतात. हे इकडे जी ही आहे कोली. कोली म्हणण्यापेक्षा हे न्हाणीघर. तो हांडा
अजून हे वापरतच आहे आज सकाळी आता गरम पाणी आहे हे मस्त गेलंय हे बसायला वगैरे हो ती दोन आहे त्याच्यावर कपडे धुवायचे अच्छा हे आता सगळं बघण्यात नाही येणार हे हे क्वचितच आहे जळण पाणीला लागणार पात्या वगैरे इथून पण दरवाजा काय त्याला द्यायला हो तिकडे जायला मगाशी ते हे दाखवत ना वाईनाची पडवी हा एकदम आउट जायला तीन दरवाजे आहेत म्हणजे याला हो दरवाजे घराला भरपूरच आहेत या खिडक्या तर काय ते कोणाडे सगळीकडेच आहेत आता इथे आम्ही साबण ठेवणं किंवा त्या संदर्भातल्या काय असतील बाथरूम मधल्या गोष्टी हा पायराट आणि हा हातराट अच्छा हे दोन्ही राटच आहेत दोन्ही राटच फक्त पायराट तो पायराट आणि हा हातराट तो कसं करतो तू त्याचा ते का ते हे लावतो त्याला माळ असते आणि मोघे असतात पण आता कसं ते आता वापरत नाही आम्ही पंप बसवलेला आहे केव्हा लाईट गेली तर अजूनही याने पाणी काढतो आम्ही अच्छा केव्हा तरी दोन दोन तीन तीन दिवस लाईटच नसतात बरोबर काहीतरी प्रॉब्लेम पाणी इथून काढायचं ही भरपूर खोल आहे विहीर 40 फूट एवढी खोल आहे हो म्हणजे याला पुष्कळ पाणी असणार भरपूर पाणी अगदी मे महिन्यात सुद्धा पाणी असतं छान मस्त याला आम्ही देवडी म्हणतो म्हणजे संध्याकाळी बसायची जागा ओपन सगळी घराच्या बाहेर ते वकील असायचे त्यावेळेला लिखाणाचं काम इथे करायचे बसून अच्छा त्यावेळेला अंगण म्हणजे आता आम्ही हे अंगण करीत नाही आतलंच फक्त करतो अच्छा हे खळ आपलं म्हणजे खळ खळ म्हणायचं इथेच आमचं लग्न झालं अच्छा सगळी घरातली लग्न इथेच आणि मांडव केवढा इथपासून तिथपर्यंत दरवर्षी आम्ही मांडव घालीत होतो पण आता दोन माणसासाठी एक आहे त्याची गरजच भासत नाही बरोबर घरातली सगळी आता माझी लग्न इथेच झाली आहेत सगळी लग्न इथे झाली मस्त मग तुमचे जुने फोटो वगैरे आहेत का बघायचे हां बघूया आमची नातवंड नातीचा फोटो हा आमच्या पण तिचाच ना त्याच खुर्चीवर बसलेला अच्छा हा ती खुर्ची आतली दाखवून हा ती खुर्चीत आहे ती जुन्या खुर्चीत तर मित्रांनो हे असं होतं आपल्या बापट सरांचं घर जे किती दिवसापासून तुम्हाला दाखवण्याची इच्छा होती आणि मलाही बघण्याची इच्छा होती तुम्हाला नक्कीच आवडलं असेल हे घर आणि अशा प्रकारचे अजून काही जुनी घरं असतील तर ती तुम्हाला नक्की दाखवू आणि सर घर बघून आम्हाला खूप आनंद झाला तुम्ही पण ते खूप मनापासून दाखवलं आणि अशी जुनी वास्तू तुम्ही अजून तितकीच जपून ठेवली आहे हे अधिक विशेष चला धन्यवाद तर मित्रांनो आत्ताच बापट सरांच्या घरातनं निघाला या बघा याचा एक घर आहे कधीपासून शूट करूचा होता तर आज कम्प्लीट केलंय कारण की आज आमचं मुंबई जाऊचा दिवस हा दिवस होता जाऊचा जाऊचा बाबलो उठत नाही लवकर त्यामुळे तो ढवलेलो आता आज उठलो किती दिवसांनी आता पुढे काय करूया तर बोल काय ना सपलो कार्यक्रम अजून हजार खाली पण गेलं तरी शॉर्टकट हा आपण बावडी म्हणजे आता तो राहता आता खरी जाऊया तर बोल पटकन म्हणजे तुझं काम बाकी अजून तोपर्यंत माझा टाइम झालो का अरे हां येऊ वेगळं आजरा